श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या नामस्मरणाने आत्ताच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचा विषय खूपच इंटरेस्टिंग असा आहे तो म्हणजे मुख्य दरवाजामध्ये आपण जे पाय पुसणं ठेवतो त्याबद्दलच मला तुमच्याशी बोलायचं आहे आता तुम्ही म्हणाल पाय पुसण्याबद्दल काय बोलायचं आहे तर पाय पुसणं हे अतिशय घरामध्ये मॅटर करतं की आपल्या घरामध्ये कोण येतं कसं येतं आपण जरी बाहेरून आलो तरी आपण कशाप्रकारे घरात येतो या गोष्टीशी मॅटर हे पाय पुसणं पहिल्यांदा करतं तुम्ही कधीही बघा घरामध्ये व्यक्ती आल्या आल्या तुमचं त्याचं गेटकडं दर लक्ष जाईल दरवाजाकडे लक्ष जाईल तसेच तुम्ही जे पाय पुसणे ठेवता ते पाय पुसताना प्रथम त्याच्याकडेही लक्ष जाईल तुम्हाला मला एक सांगते की पाय पुसण्याचे रंग कसे असावेत पाय पुसणं कधीही लाल काळं निळं भडक रंगाचं नसावं पाय पुसणं हे ऑफ व्हाईट किंवा ग्रे कलर अशा प्रकारचे असावं सगळ्यात चांगले पाय पुसणे कोणते तर ग्रीन ग्रीन हा असा कलर आहे जो सगळी कामं आपली चालू करतो आणि रेड हा असा कलर आहे जी सगळी कामं आपली कुठंतरी स्टॉप करतो येणारं माणूसही रेड कलर बघून किंचित थबकतं हे जर तुम्ही ग्रीन कलर ठेवाल ग्रीन सुद्धा काट्यांचं न ठेवता थोडा गुंतागुंता ज्याच्यामध्ये असतो जे मऊ असतं सॉफ्ट असतं अशा प्रकारचं पाय पुसणं ठेवा नेहमी दोन प्रकारची पायपुसणी तुम्ही दारामध्ये ठेवा ते ग्रीन कलरचं आणि एक साधं कापडी जेणेकरून संपूर्ण पॉझिटिव्ह होऊन संपूर्ण पायातली नकारात्मकता घालवून तुमच्या घरामध्ये व्यक्ती येईल कधीही तुम्ही लक्षात ठेवा पाया पाय पुसण्यावर वेलकम किंवा हल्ली नमस्काराचं असं चित्र असतं कधी कधी एखाद्या डोअरमॅटवर तर देवाचीही चित्र असतात अशा कोणत्याही सिंबॉलची किंवा देव देवांच्या चित्राची वेलकमची पाय पुसणी घेऊ नका तुम्ही जर वेलकमच पायदळी तुडवाल तर मग ते माणूस तुमच्याकडं किती आदरानं येईल ह्याचा विचार तुम्हीच करा आता मी तुम्हाला पाय पुसण्याबद्दलचा पूर्वीही एक उपाय सांगितलेला आहे आणि आत्ताही एक उपाय सांगणार आहे तुम्हाला पन्नास ग्रॅम तुरटी घ्यायची आहे पन्नास ग्रॅम मी एक अंदाज सांगते तुम्ही केवढाही तुकडा घेऊ शकता त्याची मिक्सरवर बारीक पूड करायची आहे आणि रोजच्या रोज तुम्हाला जेव्हा तुम्ही दारातलं झाडता पाय पुसणं झटकता तेव्हा पाय पुसण्याखाली ती स्प्रेड करायची आहे आणि त्याच्या स्प्रेड म्हणजे ती पसरवायची आहे थोडीशी त्यातली आणि मग तुम्हाला त्याच्यावर पाय पुसणे टाकायचे आहे पाय पुसणे हे नेहमी घराच्या बाहेरच्या बाजूला असावे आतल्या बाजूला पाय पुसणे कधीही नसावे तुरटी सा तुरटी टाकल्याचा फायदा असा होईल की जे माणूस तुमच्याकडे निगेटिव्ह विचार घेऊन येईल ते निगेटिव्ह विचार तिथेच थांबतील किंवा जे कोणी नकारार्थी आजारी व्यक्ती तुमच्या घरामध्ये येतील आपण कोणालाही घरामध्ये येण्यासाठी नाही म्हणू शकत नाही त्यामुळे जे कोणी येईल त्याची जी निगेटिव्हिटी आजारपण ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत त्या तुरटी जी अशी आहे जी खेचते आकर्षित करते किंवा ओढून घेते चुंबकासारखी ते त्याची त्या व्यक्तीच्या पायातूनच सगळ्या गोष्टी या पायातून तळ पायातून पसरतात आणि या तुरटीच्या उपायाने सगळ्याच्या सगळ्या त्याची एनर्जी या पाय पुसण्यामध्ये उतरेल आणि तुमच्या घरामध्ये येताना व्यक्ती अतिशय व्यवस्थितपणे येईल त्याचा कुठलाही दोष तुम्हाला लागू होणार नाही असा हा छोटासा उपाय मला तुम्हाला सांगायचा आहे होता म्हणूनच मी आजचा हा छोटा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझं दुसरं एक चॅनल आहे मराठी हाऊसवाईफ त्यावरही जाऊन असेच भरभरून प्रेम द्या ही नम्र विनंती नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ